डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही झाली आहे। अंगडी या खंडणी प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। सौरभ त्रिपाठींनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन करण्यात आलंय। निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही झाली आहे। अंगडिया खंडणी प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। सौरभ त्रिपाठींनी आता अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतलेली आहे। शिवसेनेतील राष्ट्रवादी विरोधातली खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे। मावळचे खासदार श्रीरंग बारणेंचा मतदारसंघ अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासाठी सोडावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होऊ लागले आहेत। यावरून बारणेंनी नाराजी व्यक्त केली आहे। श्रीरंग बारणे यांनी निधी वाटपावरून राष्ट्रवादीवर तोफ डागली आहे। निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप बारणेंनी केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आणि ते काय पदावरती आहे मी तर खरं ओळखत नाही त्यांना, परंतु निवडणुकीला जवळपास 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी आहे लोकसभेचा, आणि अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मागणी होते, ही मागणी खरं तर तो कार्यकर्ता करतो का त्या कार्यकर्त्याला ती मागणी करायला लावली याचा खऱ्या अर्थानं शोध घ्यावा लागेल। महाविकास आघाडी म्हणायची आणि दुसऱ्या पक्षाविषयी दुजाभाव दाखवायचा हे कुठंतरी थांबलं पाहिजे।